या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। रमजान ईद सण अवघ्या काही दिवसांवर आला असून सणाच्या खरेदीची धामधूम सुरू आहे। नवीन कपड्यांसह सुकामेवा व ईदच्या इतर खरेदीसाठी शहरातील दुकानं गर्दीनं फुलून गेली आहेत। दरम्यान नई जिंदगी येथे भरणाऱ्या अमीना बाजार या बाजारपेठेची तयारी जोमानं सुरू आहे। लवकरच ही बाजारपेठ नागरिकांसाठी खुली होणार असून या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या बाजारपेठेत हजेरी लावतील अशी माहिती यावेळी अमीना बाजारच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। पहा, रमजान सणानिमित्त नई जिंदगी भागामध्ये अमीना बाजारची स्थापना करण्यात आली आहे। सोलापूर शहरामध्ये एक मीना बाजार, दुसरा अमीना बाजार, हे दोन बाजार रमजान सणानिमित्त साजरा स्थापना करत आहे। याचा उद्देश एकच आहे की सर्व साहित्य एका ठिकाणी मिळावा। मुस्लिम धर्माचा एक पवित्र रमजान सण आहे, आपला मानतात एक महिन्याचे पूर्ण उपास करतात, समाज आदा करतात, एकमेकांना प्रेम देण्यासाठी ईद दिवशी हिंदू मुस्लिम बांधवांसाठी एक संदेश चांगला जावा या उद्देशाने हा सण साजरा केला जातो। यासाठी या दोन्ही बाजारामध्ये शुक्रुंबेचा सामान, लहान लेकरांचे कपडे, चप्पल, प्याले, विविध लेकरांचे व मोठ्यांचे साहित्य या ठिकाणी मिळतात। यासाठी हे बाजार स्थापना करण्याचा उद्देश करायचा नई दिल्लीमध्ये की ह्या भागातील लोक 4 किलोमीटर जाऊन विजयवाडीमध्ये जाणे येणे फार अवघड होतं त्यांना, पेट्रोल सुद्धा खर्च करत होते। 2002 पासून हा बाजारची स्थापना केली आहे, आता पण सलग हा बाजार चालू आहे। मागचा कोरोनाचा काल वगळला तर आतापर्यंत व्यवस्थित चालू आहे। प्रशासन मला मदत करते, महानगरपालिका मदत करते, पोलीस खाता मदत करते, नई जिंदगीचे लोक सर्व हिंदू मुस्लिम सर्व गुणगुण राहतात या ठिकाणी। आमचे तिकडचे 4 नगरसेवक आहेत, तोशिक शेख आहे, वेदाभि शेख आहे, इरफान शेख आहे, आदर उंडीकर आहे, इथं 4 नगरसेवक शेखाजे आहे, अरुण नामदार आहे, काटकर आहे, मी आहे, मग हे आमच्या इथल्या नूतन अध्यक्ष कुरान मुल्ला हे सुद्धा आहेत, ह्या नई जिंदगीचे 35 नागरिक आहेत, सर्वात जुने या भागातले आहेत, फाउंडर इथले। हे सर्व लोकांना घेऊन ह्या बाजारची स्थापना केली आहे। हे बाजारचं उद्देश आहे की सर्व लोक हिंदू मुस्लिम सर्व ह्या बाजारचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना ईद मुबारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शुभकामना। सोलापूर शहरातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या नई जिंदगीचा एक समाशय कार्यक्रम मनपूर्वक मी आपल्याला स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। आगामी काळात गेली 20 वर्षापासून अमीना बाजार नई जिंदगी चौकामध्ये मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी भरतो आहे। पद्धत आम्ही यापुढे चालू ठेवण्यासाठी यावर्षी दुरान कोंडाजी मुल्ला यांची या अमीना बाजारच्या अध्यक्षपदी एकामताने निवड झालेली आहे आणि माझी सभापतीपदी एकामताने निवड झालेली आहे। आम्ही या अमीना बाजारच्या या ठिकाणी सर्व दुकान, सर्व व्यापारी सुसज्ज झालेले आहेत। उद्या या ठिकाणी आम्ही या अमीना बाजारचं उद्घाटन मोठ्या थाटामाटाने करणार आहोत आणि सर्व तमाम या नई जिंदगी विभागातील, हादवाड विभागातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती आहे, आपण या 3 दिवसाच्या अमीना बाजारमध्ये येऊन या ठिकाणी खरेदी करावी, व्यापाऱ्यांना सहकार्य करावं। निश्चितपणे आपल्याला अमीना बाजारची सर्व खरेदी चांगल्या पद्धतीने मिळेल, आपल्याला सहकार्य मिळेल याची हमी मी घेतो। या ठिकाणी आमचे सर्वांचे आदरस्थान टोपी विश्वास शेठ आणि बाबा मिश्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा अमीना बाजार निश्चितपणे सर्व कार्यकर्ते आणि ट्रस्टीच्या वतीनं साजरा करतो आहे आणि या ईदमध्ये चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचं काम आम्ही या अमीना बाजारमध्ये करू आणि 20 वर्षाची परंपरा चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर ठेवू याची हमी देतो। निश्चितपणे आपल्याला हा अमीना बाजार आवडेल याची गॅरंटी देतो आणि आपण या ठिकाणी यावं। सर्व सुविधा या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत, 101 दुकान या ठिकाणी आम्ही थाटलेले आहे। या ठिकाणी पलंग असतील, 4-चाकी गाड्या असतील, लोकांना सुविधा देण्याचं काम, ट्रॉफिकचं काम, स्वच्छतेचं काम आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू अशा प्रकारची हमी देऊ। 101 गाड्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आपल्याला सेवा देऊ अशा प्रकारची हमी देतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।